नमस्कार, मी वैभव तत्ववादी आणि फ्लॅशबॅक अनलॉक या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्वतः त्यांची टीम मला काही फोटोज दाखवणार आहे, त्याच्यावर मी माझे त्या फोटोशी निगडीत माझी स्टोरी काय ते सांगणार तुम्हाला. या रेणुकाताई आणि माझा हा फोटो. सो ऑन लोकेशन विथ रेणुकाताई, एक आत्ता मी ॲड फिल्म केली रेणुकाताईसोबत. सो त्याचा हा फोटो आहे आणि त्याच्यावर रेणुकाताईने पण खूप सुंदर कमेंट केली की वैभव तत्ववादी, इट वॉज सो नाईस वर्किंग विथ यू अगेन धिस टाईम ॲज अ को ॲक्टर, हॅशटॅग स्पेशल बॉन्ड्स. तो ताईंसोबत मी ज्या आधी फिल्म केली होती की त्रिभंगा, सो तेव्हा ताई वॉज अ डिरेक्टर त्या फिल्मसाठी आणि याच्यात को ॲक्टर असल्या कारणाने पहिल्यांदा असं झालं की जो पहिला शॉट झाला आमचा ना, त्याच्यात या ॲड फिल्मच्या शूटिंगच्या दरम्यान मी त्यांच्याकडे गेलो, ओके होतं ना, आणि मला असं सॉरी मग डिरेक्टरकडे गेलो. अशी गंमत झाली होती कारण रेणुकाताईसोबत जस्ट फिल्म कम्प्लीट केली होती आणि रेणुकाताई असल्यावर अरे ही डिरेक्टर आहे आपली असं म्हणून तिला विचारायला गेलो. सो असा एक आमचा स्पेशल बॉन्ड आहे. सो अशी त्याच्या मागची ती स्टोरी आहे. पुण्याला शूट केली ही ॲड फिल्म. त्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि टॅगलाईन अशी होती की इट्स अ वंडरफुल फिलिंग टू अनाऊन्स अ न्यू प्रोजेक्ट ऑन माय बर्थडे अँड ऋता, इट वॉज अ डिलाईट टू वर्क विथ यू ऑन दिस, मोर डिटेल्स कमिंग सून. सो मी आणि ऋता आम्ही एक जस्ट फिल्म कम्प्लीट केली, त्याचं टायटल अनफॉर्च्युनेटली ठरलेलं नाही अजून, नाही तर मला खूप आवडलं असं सांगायला. आणि माझं दुर्दैव असं की माझ्या प्रत्येक फिल्मचं टायटलच ठरत नाही. आणि जेव्हा पण मीडिया विचारतं कोणती फिल्मचं नाव काय, तर मी जेव्हा म्हणतो अनटायटल्ड आहे, अच्छा तुम्हाला नाव सांगायचं नाही वाटतं, पण ते मी डिरेक्टरला म्हणतो अरे ठरवाना नाव तुम्ही, मला सतत टोमणे मला ऐकावे लागतात. पण अनफॉर्च्युनेटली या फिल्मचं पण नाव अजून ठरलेलं नाही आहे. हा फोटो आम्ही शूटच्या वेळेस लास्ट डे होता की शूटिंगचा, सो पहिला तर कारमध्ये काढला आणि शेवट दिस वॉज द लास्ट सीन. आय गेस हा लास्ट सीन होता जेव्हा ऋता काहीतरी खूप घाणेरडी विनोद करत होती आणि मी म्हटलं हे खूप वाईट विनोद आहे आणि कदाचित हा फेक कँडिड पण आहे, त्यातला असे फेक कँडिडेट पण आम्ही काढले आहेत. सो त्यातला एक माहीत नाही, पण हॅविंग सेड दॅट इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स ऋतासोबत काम करताना, खूप मजा आली आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड फॉर दिस फिल्म. आणि ऋता इज अ फॅब्युलस ॲक्टर. हा फोटोबद्दल ते विचारतात, त्याच्या खाली मी शेर असा आहे की कभी हा माझा मित्र केतननी लिहिलेला शेर आहे, कभी कभी हम यू ही अपने बाल बिखर देते हैं ताकि तुम उन्हें आकर सवार दोगी. तुला काय एक्सप्लेन करायचं आहे, प्रेमाच्या भावना असतात. नाही पण हा फोटो खूप छान काढलाय संदीप खाडे यांनी, पुण्याचे फोटोग्राफर आहे त्यांनी काढलाय आणि मला माझं वन ऑफ माय फेवरेट सिरीज आहे ही ब्लॅक अँड व्हाईट मधला. सो या ह्याच्या मागची स्टोरी म्हणजे पुण्यात फोटोशूट केलं आहे आणि खूप मजा आली. पुण्यात असताना मजाच येते मला. सो या मी खूप विचार करत होतो त्याला काहीतरी क्वर्की टॅगलाईन विचार करत होतो. सो त्या टॅगलाईन अशी की दॅट मोमेंट वेन समवन रिक्वेस्ट मी टू टेल देअर सन टू बिकम अन इंजिनियर फर्स्ट अँड देन फॉलो हिज हार्ट, ते कोणाला आवडून आवडून मला जाम आवडलं आहे ते. आणि त्याच्यावर खूप लोकांचे असे कमेंट्स पण आले की हो हे खरं आहे खरं आहे खरं आहे. पण असं ॲक्च्युली माझ्यासोबत होतं, मी कुठेही गेलो ना कधी कधी ज्यांना माहिती आहे की माझं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, तर अशी रँडमली काही काकू येत कोणत्या काकू येतात आणि त्या म्हणतात हे बघ हा माझा मुलगा आहे, याला हा खूप सुंदर गायक आहे, त्याला सांग पटकन इंजिनिअरिंग करून टाकतो आधी. मला असं होतं हे बघा प्रत्येकाची परिस्थिती वेगळी होत असते, त्यावेळेस मला तसं वाटलं, माझे जे सर्कमस्टन्सेस होते त्याप्रमाणे मी वागलो. सो इट्स नॉट नेसेसरी की प्रत्येकाने तेच केलं पाहिजे. त्याच्यासाठी एक असे क्वर्की ती छान टॅगलाईन सुचली आणि आय वॉज व्हेरी हॅपी, मला छान असं छान सुचलं. अच्छा हा जो फोटो आहे तो आईबाबांचा आहे. आईबाबांनी मला कधी त्यांच्या ॲनिव्हर्सरीला, मी एक दोन वर्षाआधी आईला विचारलं होतं की तुमचं दोघांचं काही फोटो असेल तर पाठव ना. सो त्याच्यावर आईबाबांनी एकदम कडक म्हणजे बाबा स्टळ दिसत आहेत आणि आई पण एकदम ते दोन वेण्या वगैरे घालून रोमॅन्टिक कपल, क्यूट कपल, आता बरेच भांडतात ते पण मी म्हटलं. सो जेव्हा पण ते भांडतात तेव्हा त्यांना मी हे दाखवतो, हे बघा एकदा अशी परिस्थिती होती भांडू नका. पण या मस्त फोटो निघाला तो. आणि माझे मित्र बरेच म्हणतात की युअर डॅड इज मच मोर स्मार्ट दॅन यू, दॅट इज ट्रू. म्हणजे फोटो बघितल्यावर जाणवतं की एक वेगळाच ऑरा आणि असं दोघंही एकदम मेड फॉर इच अदर कपल. दिवाळीचा हा जो फोटो आहे तो दिवाळीला मी काढला होता आणि तेव्हा ट्रेंड चालू झालं होतं की आधी कसे होतो आता कसे होतो, तर आई मला असे कोलाज स्वतःच बनवून पाठवायचे की बघा आपण तो पहिला जो वरचा फोटो होता, मी मुंबईला जेव्हा पहिल्यांदा आलो होतो पहिल्यांदा जुहू बीचला गेलो होतो आय गेस, सो तेव्हा काढलेला फोटो आहे. आणि खाली जो आहे तो नागपूरला गेल्यावर्षीचा दिवाळीचा फोटो आहे. हा ही मध्ये एक ट्रेंड चालू झाली होती की
मी 10 वर्षाआधीचा मी. सो मी तेव्हा शोधत होतो की यार 10 कॉलेजचं कोणतं आहे का. तेव्हा माझ्या मित्रांनी मला कॉलेजचं, सो दिस इज लास्ट डे ऑफ माय कॉलेज 2010चा. मेन बिल्डिंग आहे आमची, COEPची मेन बिल्डिंगच्या समोरचा फोटो आहे हा. आणि मित्र कमेंट आले कौला माल तो बरंच काही काही आलं आहे. पण 2010 कौलेच माल होते ना सगळे माझ्या वयाचे. ओ गॉड, असं आहे. त्या दिवशी सगळ्याच मुलांनी कोट आणि सगळ्याच मुलींनी असे फॉर्मल्स घातले होते, त्यामुळे सगळेच छान दिसत होते. आपापल्या परीने सगळे एकदम स्मार्ट आणि हँडसम दिसण्याचा प्रयत्न करत होते. मला एवढंच आठवतं की माझे मित्र म्हणाले की अरे ते तुझ्या साईजचं नाही, जर तू मोठ्या साईजची पॅन्ट घेतली आहे. म्हणून मी पॅन्ट क्रॉप केली आहे, जर तुम्ही त्या फोटोमध्ये पाहिलं तर फक्त शर्ट आणि कोटच घातलं. हा जो हे जे टाकलं ना, हे पण मला सुचलं होतं, हे खरं आहे. इन्स्टावरनं सकाळी एकदम असं छान तकतकीत सकाळी 8 वाजता मी असं फोटो वगैरे काही नाही, खऱ्या अर्थाने तुम्ही सकाळी 8 वाजता असे असता आणि दॅट इज द रियालिटी. सो हो हो, जेव्हा ज्या दिवशी मला शूट नसतं काही काही नसतं, मला झोपायला प्रचंड आवडतं. फक्त 8 वाजता मी असं तर नसतोच डेफिनेटली, की हे खोटं आहे, हे खरंच खोटं आहे. जे लोक इन्स्टावर असं टाकतात ते खोटं आहे. सो असं आहे, अशी धमाल मस्ती. बरंच थँक्यू, कारण मला पण जेव्हा तुम्ही पोस्ट करता काही, त्याच्यानंतर तुम्ही रेअरली तिकडे मागे त्या पोस्टवर जाता आणि त्याचा विचार करता की अच्छा मी काय विचार केला आणि ही पोस्ट टाकली. लोकमतचे मी आभार मानतो की फ्लॅशबॅक अनलॉकमुळे मला पण बरेचसे आधीचे फोटोज आणि तेव्हा टॅगलाईन जी मी टाकली होती तेव्हा काय विचार होता डोक्यात, ते परत एकदा विचार करण्याची संधी मिळाली, अनलॉक करायला मिळालं.